नमस्कार बालमित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये आपले स्वागत। आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी बालभारती पाठ्यपुस्तकाविषयी माहिती पाहणार आहोत। बालमित्रांनो, प्रथम पाठ्यपुस्तकाचे हे मुखपृष्ठ आहे। या मुखपृष्ठावर हे एक झाड आहे, या झाडावर हा पक्षी आहे, तो झाडावर बसलेला आहे व तो पुढे भरारी घेत आहे। त्या पक्षाप्रमाणे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सुद्धा अभ्यासामध्ये भरारी घ्यायची आहे। हे पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागचे पान आहे, त्या पानाला मलपृष्ठ असे म्हणतात। या मलपृष्ठावर जे चित्र आहे ते चित्र कोणते आहे माहित आहे का तुम्हाला? नाही, बरं मी सांगते। हे चोळीचं खण आहे, ते आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे। कारण आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे। या देशात अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक राहतात। त्यांचे सण, उत्सव, पूजा, अर्चा, प्रार्थना, धार्मिक स्थळे, पेहरा वेगवेगळे आहेत। हिंदू धर्मात अनेक सण आहेत, उदाहरणार्थ गुढीपाडवा, वटपौर्णिमा, गुरुपौर्णिमा, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, गणपती उत्सव, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी इत्यादी सणांमध्ये हिंदू स्त्रियांचा पेहराव साडी आणि चोळी असा असतो। हे चोळीचे खण देवीची ओटी भरण्यासाठी व सुहासिनीची ओटी भरण्यासाठी वापरतात। तुम्हाला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून या मलपृष्ठावर चोळीच्या खणाचे चित्र दिले आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही झाली आपल्या पाठ्यपुस्तकातील मुखपृष्ठ व मलपृष्ठ याची ओळख। आता आपल्याला या पाठ्यपुस्तकात तुम्ही कोणता अभ्यास वर्षभर शिकणार आहात त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। या पाठ्यपुस्तकात भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत। जसे शोध घेऊया, हे करून पहा, खेळूया शब्दांशी, सारे असूया, वाचा, ओळखा पाहू, विचार करून सांगूया, भाषेची गंमत पाहूया, आपण समजून घेऊया, या शीर्षकाखाली व्याकरण घटकांची सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे। मित्रांनो, तुम्हाला नवीन शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांचा वापर सहजतेने करता यावा म्हणून हे सर्व मनोरंजक व सोप्या पद्धतीने दिले आहे। तसेच कविता करूया या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांच्या कवितांना स्थान दिले आहे। महाराष्ट्रातील विविध बोलींचा परिचय व्हावा म्हणून बोली भाषेतील उतार्यांचा समावेश केला आहे। स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन यासारखे विषय विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे आहेत। यासाठी या पाठ्यपुस्तकात प्रसंगचित्रे दिलेली आहेत। चित्रांचे निरीक्षण करून त्यावर चर्चा करूया। तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पकता वापरून तुम्हाला लेखन करता आले पाहिजे, तुमचे विचार तुम्हाला व्यक्त करता आले पाहिजेत, यासाठी वैविध्यपूर्ण प्रश्न व कृती या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले आहेत। तर ही झाली आपल्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाची ओळख। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ्यपुस्तकातील पाठ 2 सायकल म्हणते मी आहे ना हा शिकणार आहोत। बालमित्रांनो, इयत्ता 5वी मध्ये तुम्ही आदिमानवाच्या जीवनातील बदल पाहिला। मानवाने सर्वप्रथम चाकाचा शोध लावला, त्यानंतर मानवाला आपल्या गरजा भागवण्यासाठी विविध साधनांची, वाहनांची गरज भासू लागली। चाकाचा शोध लावल्यामुळे मानवाने दळणवळणासाठी साधने तयार केली।
ती साधने कोणती आहेत सांगा बरं. नाही माहीत तर मी सांगते. मानवाने घोडागाडी बैलगाडी तयार केली. त्यानंतर मानवाने सायकलची निर्मिती केली. मुलांना खालील चित्रे पहा. ज्या वाहनांनी तुम्ही प्रवास केला आहे त्यापुढे दिलेल्या चौकटीत बरोबर अशी खूण करा. एक रिक्षा, दोन सायकल, तीन घोडागाडी, चार बस, पाच रेल्वेगाडी, सहा मोटरसायकल, सात घोडी, आठ जहाज, नऊ विमान. तर मुलांना आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक कमी खर्चिक वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून सांगत आहे. हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे. आत्मकथनात्मक म्हणजे काय तर सायकल आपले स्वतःचे निर्मिती कशी झाली मी कशी तयार झाली ते आपल्या मुलांना सांगत आहे. ती आपली मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकी म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 फ्रान्स देशातील MDC वर हे माझे जन्मदाते. 1876 साली HJ लासल यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायर मुले. 1887 साली जॉन बाईट डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिली 200 वर्षे मी रखडत चालले पण पुढची 100-150 वर्षे मी कधीच थांबले नाही. मुलांनो सायकल म्हणते की मला काही दुचाकीही म्हणतात. म्हणजे दुचाकी म्हणजे काय तर एक पुढे चाक असलेला व एक मागे चाक असलेला. माझा जन्म 1690 साली फ्रान्स देशातील देशामध्ये झाला. फ्रान्स देश हा युरोप खंडातील एक देश आहे. फ्रान्स देशातील MDC वर हे माझे जन्मदाते. जन्मदाते म्हणजे जन्म देणारे पालन पोषण करणारे. पण इथे मात्र MDC वर हे जन्मदाते म्हणजे काय तर मला त्यांनी तयार केलं म्हणजे माझी निर्मिती केली म्हणून ते माझे जन्मदाते. 1876 साली HJ लासल यांनी मला वेग यावा म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. दंत तबकडी म्हणजे काय तर सायकलच्या पाठीमागे जे चाक असते त्या चाकाला गती यावी फिरण्यासाठी तिला साखळी बनतात किंवा चैन असे म्हणतात म्हणजे दंत तबकडी. पण मला खरा वेग आला तो म्हणजे वेग म्हणजे काय तर गती तो माझ्या लोखंडी चाकाला रबरी टायर बसवल्यामुळे. मला रबरी टायर 1887 साली जॉन बाईट डनलॉप यांनी बसवले. रबरी टायरचा शोध त्यांनी लावला. म्हणजे पहिली 200 वर्षे मी रखडत चालत होते. रखडत म्हणजे काय तर अडकलत चालले. पण पुढे 100-150 वर्षे मी कधी थांबले नाही म्हणजे मी सतत चालत राहिली. कारण मला रबरी टायर बसवले व माझ्यामध्ये इतर बदल घडून आणले व मी आधुनिक झाले. म्हण माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात का माहीत आहे. एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. मुलांनो माझा प्रचार प्रसार म्हणजे माझी प्रचार म्हणजे सर्वत्र माहिती करून देणे आणि प्रसार म्हणजे सर्वांना माहिती होणे. म्हणजे मी सर्वांना माहिती झालेला आहे आणि माझा प्रसार सगळीकडे झालेला आहे. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. जगातील सर्व देशांमध्ये माझा वापर करतात म्हणजे मला वापरतात. पुणे शहरामध्ये तर या सायकलचा लोक मोठ्या प्रमाणे वापर करतात. पूर्वी लहान मुलांना आई वडील खेळण्यासाठी लाकडी घोडा आणून देत असत. परंतु विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलांना
खेळण्यामध्ये मुलांच्या खेळण्यामध्ये बरेच बदल घडून आले आहे, जसे सापशिडी, कॅरम, बुद्धिबळ, व्हिडिओ गेम, रिमोटची गाडी, पण दुसरे वाहन मीच सायकल आहे. कोणाचे आई वडील घरामध्ये चालवण्यासाठी लहान सायकल आणतात, तर कोणी प्लॅस्टिकची खेळण्यातली सायकल आणतात, गोल गोल फिरणारी बाबा गाडी इत्यादी. थोडे मोठे झाले की आई वडील तुम्हाला लोखंडी सायकल हमखास आणून देतात. हमखास म्हणजे निश्चितपणे. का माहीत आहे? एकतर माझी किंमत माफक, माफक म्हणजे किफायतशीर, आणि दुसरे कारण म्हणजे माझा वापर जे करतील त्यांना अपघात होणार नाही, अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही मुले सायकलवरून पडलात तर थोडेसे खर्चटे म्हणजे अंगावर ओरखडे येतील, थोडीशी दुखापत होईल, दुखापत म्हणजे इजा होईल, आणि ती इजा लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. धडा शिकणे म्हणजे अद्दल घडणे. तुम्हाला अद्दल घडेल, समज येईल. एकदा का तुम्हाला सायकल चालवण्याचा आत्मविश्वास आला, म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास आला, की मग तुमची आणि माझी संगत कायमची जुळेल, म्हणजे तुमची व माझी मैत्री होईल, ती कायमची टिकेल. आई तुम्हाला म्हणते, जा दुकानातून साबण घेऊन ये, तुम्ही कंटाळा करत नाही, मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता, साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात नाही का? घरामध्ये आईला खूप कामे असतात. अशा वेळी आईचे काम हलके होण्यासाठी आई तुम्हाला बाहेरची कामे सांगते. जा दुकानातून साबण घेऊन ये, तुम्ही कंटाळा करत नाही, मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. स्वार होणे वरमान ठोकणे. दुकानातून साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. या व्यतिरिक्त आई तुम्हाला दुसरी सुद्धा कामे सांगतात. जा गिरणीतून दळण घेऊन ये, रद्दीवाल्याकडे जा रद्दी देऊन ये, पोस्टामध्ये जा लाईट बिल भरून ये, अशी छोटी मोठी व इतर कामे सुद्धा आई तुम्हाला सांगत असते. ती तुम्ही कामे नकार न देता आनंदाने करता. अशी छोटी मोठी कामे माझ्या मुले पटापट होतात नाही का? का तर मी तुमच्याजवळ आहे म्हणून. म्हणून सायकल म्हणते, मी तुम्हाला कशी आवडणार नाही बरे, तर तुमची आणि माझी दोस्ती आहे म्हणून मी तुम्हाला आवडते. आता आपण इथेच थांबूया. पुढच्या तासाला आपण पाठाचा पुढचा भाग अभ्यासणार आहोत. शिकवलेल्या भागावर आता ग्रहकार्य घ्या. प्रश्न पहिला, सायकलचा जन्म केव्हा झाला? प्रश्न दुसरा, 1876 साली एच जे लॉसल यांनी सायकलला गती यावी म्हणून काय केले? प्रश्न तिसरा, रबरी टायरचा शोध कोणी लावला? प्रश्न चौथा, लहान मुलांचे खेळण्यातले पहिले वाहन कोणते? प्रश्न पाचवा, आईने तुम्हाला बाजारातून कोणत्या वस्तू आणायला सांगितल्या? धन्यवाद.